गुड मॉर्निंग, नमस्कार. तुम्हा सगळ्यांचं पुन्हा एकदा स्वागत आहे सुग्रीत प्रोडक्शन्समध्ये. मंडळी, तर आपल्याला माहीतच आहे श्रावण महिना आता सुरू झालेला आहे, तर त्यानिमित्ताने मी ठरवलं की यावर्षी आपण श्रावण महिन्यात मुंबईतील सांस्कृतिक पुरातन काळ शिव मंदिर दाखवणार आहे. सो आज मी आहे आणि त्याच्याच नजीक असलेली बाणगंगा. आपण बघू शकता की मी इथे बाणगंगा आलेली आहे. खूप खरं पाणी आहे, पाणी खूप छान असं हवं असं ऐकून पण कळत नाही की पाणी हा नक्की कुठून येतो आहे. पुरातन काळ आहे, या काळात पासून ही बाणगंगा आहे. आपण बघू शकता निसर्गरम्य असा आहे. वाळकेश्वर मंदिर. वाळकेश्वर मंदिर, ज्याला बाणगंगा मंदिर म्हणूनही ओळखले जाते, ही आहे बाणगंगा. अशी आख्यायिका आहे की प्रभू श्रीरामांना तहान लागली होती. चारी बाजूला समुद्र असल्याने ताजे पाणी सहज उपलब्ध नव्हते, त्यामुळे प्रभू श्रीरामांनी बाण मारला आणि त्या ठिकाणी गंगा अवतरित झाली. म्हणून या स्थळाला बाणगंगा असे म्हणतात. वाळकेश्वर मंदिर हे भारतातील मुंबई शहराच्या दक्षिण मुंबई परिसरात आहे. मलबार हिल शेजारी वाळकेश्वर येथे असलेले भगवान शिवाचे मंदिर आहे. अशी आख्यायिका आहे की प्रभू श्रीराम यांची पत्नी सीता हिचा अपहरण केलेल्या राजा रावणाचा पाठलाग करताना प्रभू श्रीराम येथे थांबले होते. मग भगवान रामाला शिवलिंगाची पूजा करण्याचा सल्ला देण्यात आला आणि त्यावेळी प्रभू श्रीरामाने लक्ष्मणाला शिवलिंग आणण्यासाठी पाठवले. लक्ष्मणाला मूर्ती आणण्यासाठी विलंब झाल्यामुळे वाट पाहून कंटाळल्यानंतर प्रभू श्रीरामांनी वाळूपासून लिंग तयार केले असे म्हटले जाते. वाळूपासून हे लिंग तयार केल्यामुळे या शिवलिंगाचे नाव वाळुका ईश्वर पडले. पुढे त्याचे वाळकेश्वरमध्ये रूपांतर झाले. वाळकेश्वर मंदिर व लगतचा बाणगंगा तलाव 1127 साली लक्ष्मण प्रभू नावाच्या गौड सारस्वत ब्राह्मण व्यक्तीने बांधले. 16व्या शतकातील पोर्तुगीज राजवटीने हे मंदिर पाडून टाकले, परंतु 1715 साली राम कामत नावाच्या श्रीमंत इस्माच्या औदर्यामुळे हे मंदिर पुन्हा बांधण्यात आले. येथील शिवलिंग इतर शिवलिंगांप्रमाणे गुळगुळीत नसून ते एका खडकाप्रमाणे आहे. या शिवलिंगावर तांब्याचा नाग आहे. शिवलिंगासमोर नंदीची संगमरवरी मूर्ती आहे. शिवलिंगाच्या बाजूला गणपतीची व माता पार्वतीची मूर्ती आहे, तर पाठीमागे आदिशक्तीची उभी सुंदर मूर्ती आहे. हे मंदिर बनारसच्या काशी विश्वनाथ मंदिरप्रमाणेच पवित्र आहे, त्यामुळे भाविकांची श्रावण महिन्यात येथे गर्दी असते. वाळकेश्वर मंदिराकडे कसे याल? या मंदिरात चर्नी रोड रेल्वे स्टेशनवरून येऊ शकता. चर्नी रोड ते वाळकेश्वर अंतर 3.1 किलोमीटरचं आहे. येथून तुम्ही BST बस आणि टॅक्सी याची सेवा घेऊ शकता. ग्रँड रोड स्टेशन 15 मिनिटाच्या अंतरावर आहे. ग्रँड रोड ते वाळकेश्वर अंतर देखील 3.1 किलोमीटरच आहे. येथून देखील तुम्ही बस किंवा टॅक्सीची सेवा घेऊ शकता. छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस रेल्वे स्थानक येथून जवळपास 5.3 किलोमीटर अंतरावर आहे. येथून देखील तुम्ही BST बस किंवा टॅक्सीने येऊ शकता.